आता एक धक्कादायक बातमी आहे. आईचे विवाहबाह्य संबंध तिच्या 7 वर्षीय मुलीच्या जीवावर भेटलेत. आईच्या प्रियकराने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करत स्वतः मात्र आत्महत्या केली आहे. पिंपरी चिंचवडच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणजे CME परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विजय बहादूर यादव असं आत्महत्या केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं असल्याने आई कामावर जायची. विजयने पीडित मुलीची आई CME कॅन्टीनमध्ये कामाला होते. इथेच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. CME परिसरातीलच घरी विजयचं येणं जाणं सुरू झालं. विजय देखील घरच्यापासून दूर राहत असल्याने त्याने पीडित मुलीच्या आईकडे लग्नाचा तगादा लावला. ती लग्नाला तयार होत नसल्याने काल दोघांमध्ये भांडण झाले. आज सकाळी पीडित मुलीची आई आणि बहीण बाहेर पडताच विजय घरात घुसला. त्याने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. तिथंच गळफास घेण्याचा प्रयत्न फसल्याने जवळच्या जंगलात जाऊन आत्महत्या केली. भोसरी पोलिसांना नराधम विजयचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय. ऍक्च्युली याच्यामध्ये 1 वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला YCM ह्याच्यातून एक कॉल आला की एका मुलीचं बॉडी आलेली आहे आणि हे थोडं म्हणजे नॅचरल नाही आहे, याच्यामध्ये मर्डरची शक्यता आहे आणि त्या मुलीच्या बाबतीत काहीतरी शारीरिक पण हे करण्याचा हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न झालेला असावा असं डॉक्टरांचं हे आल्यानंतर आमचे PI जेव्हा तिथं गेले आणि त्यांनी माहिती घेतली नरेंद्र जाधव साहेबांनी, तर त्या ती मुलगी CMEच्या आपल्या कॅम्पसमध्ये सर्वंट क्वार्टर्स आहे, तिथं तिची आई आणि ती राहते. म्हणजे तिच्या तिला अजून एक बहीण पण आहे, तर तिची आई तिथंच मेसमध्ये कामाला असते, त्यामुळे तिथल्या क्वार्टरमध्ये हे राहतात सगळेजण. तर आई आज सकाळी मेसमध्ये कामाला गेली, मोठी बहीण ह्याच्यामध्ये शाळेमध्ये गेली असताना ही मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळेला कुणीतरी येऊन तिच्या बाबतीत काहीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता असं निदर्शनास आलं आणि त्यावेळेला थोडंसं आम्ही तिच्या आईकडून ही माहिती घेण्याची प्रयत्न केला. तर ॲक्च्युली ती त्या दुःखात होती, त्यामुळे जास्त आम्ही तिला प्रेशर नाही तर करू शकत, परंतु थोडक्यात आम्हाला अशी एक माहिती मिळाली की कुणाशी तरी तिचं रात्री भांडण झालेलं होतं. मग आम्ही त्या माणसाचा हे घेण्याचा प्रयत्न केला, शोध घेण्याचा. त्याचा मोबाईल पण मिळालेला होता त्या मुलीच्या आईकडून. ॲक्च्युली तो मोबाईल त्या मुलीच्या आईच्या नावावरतीच होता. आणि ह्या माणसाचा शोध घेत असताना ह्याचं मूव्हिंग लोकेशन येत होतं. आमच्या टीम पाठला करत होत्या, त्या एरियामध्ये शोधत होत्या त्याला. तर ते शोधता शोधता एका ठिकाणी गळफास लावल्याचं ते पण मिळून आलं त्याच्या पिन पॉईंट लोकेशनला. तर याच्यामध्ये असं आहे की जी मुलीची आई आहे तिचे आणि ह्या आरोपीचे रिलेशन होते, घरोब्याचे संबंध होते चांगले, आणि त्याच्यामध्ये तो तिच्या मागं लग्न करण्यासाठी लागलेला होता. कारण ही विडो आहे, तिच्या 2 मुली हीच राहत होती, तर तो लग्न करण्यासाठी मागं लागलेला होता आणि ती लग्न करायला तयार नव्हती. त्यामुळं काल संध्याकाळी त्यांच्यात जे भांडण झालं त्याच्यामध्ये त्यानं तिला धमकी दिलेली होती की तू जर माझ्यासोबत लग्नच नाही केलं तर मी असं काहीतरी करेन की तुला आयुष्यभराची अद्दल घडेन. आणि आय थिंक त्यामुळंच ती मुलगी घरात एकटी असताना तिनं जे त्याला आत येऊ दिलं वगैरे, कारण ती मुलगी त्याला ओळखत होती, तो नेहमी येणं जाणं त्याचं असल्यामुळं, त्यामुळे त्या मुलीनं आत येऊ दिलं आणि आत आल्यानंतर या माणसानं तिच्याशी असा प्रसंग केला. इवन त्यांना तिथंच सुसाईड करण्याचा प्रयत्न केला हेही दिसून येत आहे, कारण ते फास तयार केलेलं आहे घरामध्ये एक, तर तो फास वापरला गेलेला नाही आहे आणि तो खिडकी छोटी असल्यामुळं त्यानं तो प्रयत्न तिथं केला नाही.